आपण 1 ते 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलाय, 1 वाटी खोबरं किसलेलं ओलं, वेलची आणि जायफळाची पूड, तूप 2 चमचे, चिमूटभर मीठ आणि हळदीची पानं. आपण आता तांदळाची उकड काढणार आहोत. त्यासाठी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहोत, थोडस तूप घातलेलं आहे आणि यामध्ये या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण आता हे पीठ टाकून घेत आहोत आणि हे झाकून ठेवूया आणि आपण गॅस बंद करूया. आपण हे छान असं हलवून घेऊया. थंड झाल्यावर छान मळून घेऊया. आपण थोडं तूप घालून घेऊया. त्यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं छान परतून घेऊया. छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आपण यामध्ये किसलेला गूळ घालूया. परतून घेऊया. आपला गूळ छान वितळलेला आहे. अजून थोडस भाजायला पाहिजे, कारण थोडं ओलं वाटतं, नाहीतर मग आपल्या पातोळ्यामधून गुळाचं पाणी बाहेर येईल किंवा पातोळ्या फुटतील. मग अजून थोडा वेळ शेकावं लागेल. हे आपलं झालेलं आहे व्यवस्थित. आपण यामध्ये गॅस बंद करूया आणि वेलची पूड घालून घेऊया. आता हे थंड करत ठेवूया आपण आणि पीठ मळून घेऊया. आपलं पीठ गरम असतानाच आपण हे मळून घ्यायचं. थंड झालं तर हे छान हे होत नाही. आणि छान गरम असताना थोडं पाणी टाकून छान मळून घेऊया. हाताला थोडे चटके बसतात पण छान मळायचं. आपलं पीठ छान वाफ लागलेली आहे पिठाला, उकड झालेली आपली, आणि आपण हे छान मळून घेऊया. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण हे झाकून ठेवूया आणि पानं व्यवस्थित, हळदीची पानं व्यवस्थित कापून घेऊया. आपण ही हळदीची पानं धुवून घेतली आहे आणि आपण व्यवस्थित आपल्याला हवी तशी आपण ही कापून घेत आहोत. अशी सर्व पानं मी कापून घेतली आहे. मोठी पानं असतील तर अजून छान. ही मला मीडियम साईजची पानं मिळालेली आहेत आणि ही आपण पानं तयार करून घेतली आहेत. आपण आपल्याला हवे तेवढ्या साईजचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. पानावर असं गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित तापून घ्यायचा. थोडं तुपाचा हात लावायचा. पानाच्या साईजच्या हिशोबाने आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान पातळ असं पसरून घ्यायचं. आपण यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण ठेवायचं एका साईडला. आणि आपलं हे असं आपण सर्व बाजूने प्रेस करून फिटकवून घ्यायचं. व्यवस्थित चिकटलं की नाही ते चेक करून घ्यायचं. असं अशा पद्धतीने आपण सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया. आपण आता
वाफलत ठेवणार आहोत. तर आपण खाली पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणी ठेवलेली आहे. चाळणीमध्ये आपण हे पातोळे व्यवस्थित ठेवून घेऊया. त्याच्यावर एक आपण करंजी केलेली आहे ती ठेवूया. तसंच मोदक ठेवूया आणि आपण आता हे 10 मिनिटाची छान वाफ काढून घेऊया आणि नंतर आपले पातोळ्या तयार. आपण 10 ते 15 मिनिटं हे पातोळ्या वाफवून घेतलेल्या आहेत आणि आपल्या ह्या रेडी झालेल्या आहेत. आपण ते बाहेर काढून घेऊया. आणि आता आपण प्लेटमध्ये सर्व्ह करूया.